Hare Hare.
तुमच्या आईवडिलांनी धर्म बुडवला, तुम्हाला इंद्रायणीत पाऊल ठेवायचा अधिकार नाही म्हणून हे नव्हे. तिथली मुलं तर दगडधोंडे घेऊन ज्ञानोबांच्या मागे. ज्ञानोबा पळत झोपडीकडे निघाले. झोपडीकडे पळत निघालेल्या ज्ञानोबांकडे इंद्रायणीनं एकदाच मागे वळून पाहिलं आणि पुन्हा प्रवाही झाली. केवढं दुःख सहन केलं, किती यातना सहन केल्या, पण ज्ञानोबांच्या साहित्यामध्ये कुठे राग नाही, कुठे द्वेष नाही. श्रोत्यांसोबत सुखसंवाद साधणारी ज्ञानेश्वर, शिष्याला मार्ग दाखवणारी चांगली उपासष्टी, अमृतानुभवाचा आत्मसंवाद, तर लोकसंवाद साधणारी अभंग रचना. कधी कधी प्रश्न पडतो, गीतेचा शालू पांघरून ज्ञानेश्वरी सजली की ज्ञानेश्वरीच्या अलंकारानं गीता नटली. ते काही असो, आम्हा सामान्यांसाठी ज्ञानोबा म्हणजे फक्त माऊली. ज्या इंद्रायणीमध्ये लोकांनी ज्ञानोबांना पाऊल टाकू दिलं नाही, ज्ञानोबा झोपडीकडे निघाल्यानंतर ती इंद्रायणी मागे वळून पाहते आणि पुन्हा प्रवाही होते, तीच इंद्रायणी. पांडुरंगासमोर हात जोडून म्हणते, देवा ज्ञानोबा समाधी घ्यायला आता आळंदीत येत आहे. आता एकच प्रार्थना, ज्ञानोबा आळंदीत आले की त्यांचे पाय फक्त इंद्रायणीला लागू देत. केवढा हा ज्ञानोबांचा मोठेपणा. खरतर आई असणं हे निवळ तुमच्या स्त्रीत्वाशी किंवा प्रसूती वेदनांशी निगडीत नाही, आणि निवळ ते तुमच्या स्त्रीत्वाशी किंवा प्रसूती वेदनांशी निगडीत असतं ना. 750 वर्ष 21 वर्षाच्या तरुणाला लोक माऊली म्हटले नसते. ज्ञानेश्वर माऊली.
तरी हे वेळ सापडली संधी, साह्य झाली बुद्धी संचितासी, येणे पंथे माझी चालवी पावले, दर्शन झाले संतापाई, त्रासिले दारिद्रे दोषा झाला खंड, तेने काळे पिंड पुरित झाला, तुकामणे झाला अवघा व्यापार, आली एरधार फळासिते, येणे पंथे माझी चालली पाऊले, दर्शन झाले संतापाई, संत श्रेष्ठ श्रीमंत श्री जगदगुरु तुकाराम महाराज यांचा चारचरणाचा अत्यंत महत्वाचा भंग आपण भगवान सोमेश्वरांच्या या पावन दरबारामध्ये महाशिवरात्रीच्या निमित्तानं संपन्न होत असलेला हा चैतन्यदायी सोहळा त्यांच्याच प्रांगणामध्ये, अंगणामध्ये, पटांगणामध्ये, या तारांगणामध्ये आपण सर्वजण शिवांची उपासना करण्यासाठी, ही सेवा करण्यासाठी,
श्रवण नामाची पहिली भक्ती, तिचा थोडा भाव आपण अभिव्यक्त करण्यासाठी प्रभूंच्या दरबारामध्ये उपस्थित आहोत. श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने गेली 56 वर्ष, तसा 350-400 वर्षाचा असलेला एक मोठा दिव्य इतिहास 1640 पासून या मंदिरात शिवरायांच्या महाराजही आई साहेबांसमोर जिजाऊन समजायचे म्हणून या सोमेश्वरवाडीला जिजाऊ पूर्वही म्हणायचे. अशा स्वरूपाचा एक इतिहास त्या पाठीमागे आहे आणि अत्यंत जागृत अत्यंत पंचक्रोशीचं सगळ्यांचं असलेलं श्रद्धास्थान आणि खूप पराकोटीचा आदर सगळ्यांच्या अंतर्यामी शिवतत्वाच्या विषयीचा आहे. सगळ्यांच्या अंतर्यामी असलेल्या त्या परमतत्वाला शिवतत्वाला वंदन करतो. प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, मी दुबळा अर्चित असे भक्ती, म्हणून बेल जरी गंगावती स्वीकार आलं तुम्हाला प्रसन्न करायला माझ्याकडे बेल नाहीये, परंतु ओढ्याकाठची असलेली निर्गुडी तिलाच बेल समजा, अशी ज्ञानोबरायांनी फार विनयशील भूमिका. श्रोत्यांना ते भगवान शिवजी म्हणतात, प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती आणि तुम्हाला प्रसन्न करायला मी दुबळा अर्चित असे भक्ती, बेल जरी गंगावती स्वीकार आलं. गंगावती म्हणजे निर्गुडी, निर्गुडीला पण तीन पान आहे, त्याला काही चालत. मराठी म्हणलं बेल द्या, मनुष्य बेल संपलाय महाराज, उद्या बेल वाजवा. मग धोत्र्याचं बी तसं नशे आणत, त्याला धोत्र्याचंही फळ चालत. एका म्हणजे शिवपुराण झालं त्याच्यामध्ये आलं होतं की त्याला काही चालत, तुमची श्रीमंती असेल तर त्याला श्रीमंती व्हा, त्याच्याही पुढे जाऊन सांग तुमची गरिबी असेल तर त्याला गरिबी व्हा, माझ्याकडे काय नाही द्यायला तुम्ही असं म्हणा. गरिबी व्हा, तुमच्याकडे अज्ञान पण असेल अज्ञान व्हा, तुमच्याकडे ज्ञान असेल ज्ञान व्हा, तुमच्याकडे गायन असेल गायन व्हा, तुमच्याकडे वाजवणं असेल वाजवणं व्हा, तुमच्याकडे ऐकणं असेल फक्त ऐकणं व्हा काही व्हा, तुमच्याकडे मरण असेल त्याला मरण व्हा, तुमच्याकडे जन्म असेल जन्म व्हा, तुमच्याकडे कचरा असेल कचरा व्हा. नाही ना, फार जबाबदारीने बोलतो, आलो शिवपुराणात ते सांग, फक्त व्हा त्याला समर्पित करा. आशुतोष छोट्या साध्या गोष्टीने फक्त मनात संकल्प करा, मला तुझी पूजा करायची, नुसतं मनात आणलं तरी त्याला पूजा पावते, इतका इतका बोळा. आणि असं कोणी म्हणू नका की फार बोळा आहे, फक्त बोळ्यांसाठी बोळा आहे, लय पंडित असतील ना त्यांच्या बोळा फिरवतो असा बोळा आहे. चांगल्या चांगल्या शाण्यांवर बोळा फिरवतो, बोळा आपण फार बोळा फिरवला मला बोळा, चांगल्या पंडितांवर बोळा फिरवतो आणि जे घोळे त्यांच्यासाठी तो बोळा आहे त्यांच्यासाठी, आणि म्हणून त्यांच्या दरबारातली ही सेवा आहे. महाराजांचा हा अभंग फार जोड आहे की माझ्या जीवनातली पाठीमागची असलेली सरळ सरळ पाठीमागची असलेलं जे संचित होत जे पुण्य होत ते पुण्य आणि वर्तमान काळातली माझी असणारी बुद्धी अभंगामध्ये सरळ प्रविष्ट करून 9 थांबायचंय, बरोबर प्रयत्न तर करायचा थांबायचंच. 3,500 नंतर असणारा भोजन प्रसाद सगळ्यांना, आणि मग जे सगळं लांबलं की मग पुढे सगळंच लांबलं जातं ना, नाहीतर ते सुद्धा शिवम भूत्वा शिवम येजत सगळ्यांमध्ये शिव पाहायचा त्या पद्धतीने पूजा करणे तो सुद्धा ही सुद्धा सेवाच आहे मोठी. कशात असो कुठं विषय आला, बरवी हे वेळ सापडली संधी, मानवी जीवनातली वेळ की मी खूप चांगल्या पद्धतीने साधली आणि माझ्या बुद्धीला पाठीमागचं पुण्य सहाय्य झालं. सहाय्य झाली बुद्धी संचिताशी, संचिताची नाही संचिताशी, पाठीमागचं जे साठलेलं होतं त्याला संचित म्हणतात. 3 क्रिया तर आपल्याकडे नेहमी असतात, क्रियामान प्रारब्ध आणि संचित. आता चाललंय की आता आपलं ऐकणं चाललंय, माझं कीर्तन चाललंय, आपण जे काही क्रिया करतो ते क्रियमान, जे काही भोगायला लागतं हे करता करता पण काही भोगायचंय, सगळ्यांनाच काही सुखे असं काही नाही, दुःखही भोगतोय सुखही भोगतोय हे प्रारब्ध आहे, आणि जे राहिलेले पेंडिंग पडले ते संचित आहे. आता ते चांगलं असेल वाईट असेल त्याचं रूपांतर प्रारब्धामध्ये होत, त्याच्यामध्ये जायचं नाही आपल्याला. आलाय शब्द संचित म्हणून मी बोलतो, अजून फार गोड प्रमाण येतो बघायचं, संचितच खावे पुढीलाचे न काही घ्यावे, दुसऱ्यांच्या ताटात अजिबात बघायचं नाही, आपल्याला ज्या संचिताने मिळाले तेच बघायचं. संचितच खावे, संचिताचं नाही आपण जे खातोय ते संचितच खातोय, संचितच खावे पुढीलाचे काही न घ्यावे, आपल्याला दुसरीकडे बघायची सवय, आम्ही एवढं करतो त्यांना तेवढं आम्हाला एवढं, तू संचित घे बस. किती 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 प्रचंड किती विषमता असते, विषमता असते म्हणजे ज्याच्या त्याच्या प्रारब्ध वशानुसार येते सगळं, म्हणून आणि करुसावे न लगे भोवता आपुल्या संचिता,
वाचवणी आहे, बरोबर ना? आपल्या संच अनिकर उसावे, पुनावृसायची गरज नाही, अनिकर उसावे न लगे बहुता आपल्या संचिता वाचवणी. आपलं जे काय संचित असेल त्याच्यावरती त्याच्यामध्ये सुख माना. त्या संचितावर नाही मला बोलायचं. माझा विषय इथं असा आहे की माझ्या जीवनामध्ये मी वेळ साधली हे चांगलं झालं. साह्य झाली बुद्धी, बुद्धी आणि संचित हे एकमेकांची युती झाली. आणि मग काय झालं, सरळ सरळ आपण असा एका ओळीत सरळ सरळ भावार्थ. त्याच्यामुळे दोघांची युती झाल्यामुळे मी एका चांगल्या मार्गावर चालायला लागलो. येणे पंथे माझी चालली पाहुले, भक्तीच्या वाटेवर चालायला लागलो. आणि भक्तीच्या वाटेवर आलतो फालतू कुणी भेटत नाही, महात्मेच भेटतात. दर्शन झाले संतापाई, त्या वाटेवर चालत राहिलो, महात्मे भेटले, त्या महात्म्यांनी मला देव भेटवला. आणि मग जीवनामध्ये अनेक स्वरूपाची दुःख, त्रासिले दारिद्र्य, भिकार पण होत ते गेलं, त्रासिले दारिद्र्य, दोषा झाला खंड, जीवन खूप दोषयुक्त असत. त्रासिले दारिद्र्य, त्याचा परिणाम काय झाला, माझ्या जीवनात दारिद्र्य निघून गेलं, जीवनातले सगळे दोष थांबले. त्रासिले दारिद्र्य, दोषा झाला खंड, तेने काळे पिंड पुनित झाला. हा पिंड, हा आत्मा अत्यंत तेजस्वी, पुनित, पावन, पवित्र झाला. तुका म्हणजे झाला अवघा व्यापार, आली येर झार फळासी. हा जीवनाचा व्यापार, हा जीवनाचा व्यवहार अत्यंत संपन्नतेचा, अत्यंत समृद्धतेचा, अत्यंत लाभाचा. तुका म्हणे लाभ झाला एक सरे, आणि दुसरे नाही. आता अशा स्वरूपाच्या एका आनंदाच्या भावावस्थेमध्ये मी पोहोचलो. अशा स्वरूपाचा एक आत्मानुभव जनसामान्यांना, अख्या जगाला उद्घोषित करून महाराजांना सांगताय. आणि म्हणून जीवनामध्ये बुद्धीला फार महत्व, सगळ्याच गोष्टीला महत्व आहे. पण आज महाराजांनी या अभंगामध्ये बुद्धीवरती जास्त फोकस ठेवलेला आहे. बरं, मी हे वेळ सापडली संधी, साह्य झाली बुद्धी संचित अशी. जीवनामध्ये वेळ साधावी लागते. काळ हा अखंड असतो, आणि काळाच काळ हा अखंड, काळाचा जो कटपीस आहे ना त्याला वेळ म्हणतात. वेळ वेळ मर्यादित असेल, काळ हा अनंत असतो. काळाचाच एक भाग म्हणजे वेळ. म्हणून माणसं म्हणतो ना, काळ आला होता पुढचं बोलत नाही, पण वेळ आली नव्हती. काही काही वाईट गोष्टीसाठी बोललं जातं, मला काळ आला होता पण वेळ आली नव्हती. कधी कधी काही वेळेस वेळ सुद्धा यावी लागते, लक्षात घ्या, वेळही यावी लागते. आपण म्हणतो आमची वेळ येऊ द्या, मग बघू आमच्या वेळेला. वेळ यावी लागते. आणि म्हणून महाराजांनी वेळेला फार महत्व दिलं. महाराजांनी दिलं असं नाही, सगळ्या संत वाङ्मयाने दिलं, सगळ्या शास्त्रांनी आम्हाला वेळेला महत्व दिलं, वेळेचं महत्व सांगितलं. देवाची द्वारी उभा, पहिलं टाइम मॅनेजमेंट, क्षणभरी तेने मुक्तीचारी साधी येल्या, रिकामा अर्धघडी राहू नको, अर्धघडी सुद्धा राहू नको. आणि म्हणजे एवढं काय परमार्थ करायला लागतोय, अर्जुना या आठा प्रहरा माझावी. आठ प्रहर, एक प्रहर तीन तासाचा, आठ ते चोवीस म्हणायला पाहिजे ना जानवारांनी. एक प्रहर तरी तीन तास तरी देवाला द्यावा. या आठा प्रहरा माझारी मोठ का निमिषभर दे तू जाय. निमिष डोळ्याचं पातळ लवतं ना लवतं, तेवढाच वेळ फक्त तू देवाला देत जा. काळ या शब्दाचा अर्थ वेळही घ्यावा लागतो.
काळसारावा चिंतने एकांतवाशी गंगा स्नाने देवाच्या दर्शने प्रदक्षिणा तुळशीच्या आयुष्य जात आहे पहा काळ जपत असे महा स्वहिताचा घोर व्हा ध्यानी रहा स्त्रिया आणि म्हणून ज्यांनी वेळेचं महत्व मानलं किंवा ज्यांनी वेळेचं महत्व जाणलं तुका म्हणे जातो क्षणोक्षणा काळ जातो गेलं की आता गीता झालं सुरू होऊन पाऊनता झालं कीर्तन सुरू होऊन गेलं आता तुका म्हणे जातो क्षणोक्षणा काळ म्हणजे इथल्याच लोकांचा गेला जगाचा गेला नाही का घटे काय काय घटे काय घटे गेली पळे गेली टाळ वाजे झनाना आयुष्याचा नाश होतो राम कारे म्हणा सातत्याने क्षणोक्षणाला काळ जात असतो काळ सरत असतो काळ सार्थक त्याला केला त्यांनी घरीला परी विठ्ठल काळ कोणाचा सार्थक झाला ज्यांनी परमात्मा अंतकरणामध्ये धारण ज्या काळामध्ये केला तो काळ सार्थक म्हणून बरे झालो आजीवरी नाही पडलो मृत्यूच्या हरी वाचोनी आलो येथे बरी उरले ते हरी तुम्हा समर्पण किंवा दिला या काळे अवकाश आम्हाला काळाने अवकाश दिलाय आम्हाला एक विशिष्ट काही वेळ दिली पण माणसं त्या वेळेमध्ये त्या परमात्म्याचं चिंतन करत नाही मांगल्याची अशी प्रतिष्ठापना करत नाही ती केली ज्यांनी त्यांच्या जीवनाचं सोनं झालं लक्षात आणि म्हणून ही माणसांनी नेहमी बोलत असतो की ए मत सोचना जिंदगी मे कितने पल होते है ये सोचो एक पल मे हम कितनी जिंदगी जीते है जीवनामध्ये किती कालखंड आहे त्या कालखंडापेक्षा तुम्ही त्या काळामध्ये किती सजगतेने किती जागरूक पद्धतीने जगलेला आहात हे फार महत्वाचं आहे हे मत सोचना जिंदगी मे कितने पल होते हे सोचो एक पल मे हम कितनी जिंदगी जीते एका क्षणा क्षणाला आम्ही किती चांगल्या पद्धतीने जीवन जगतो आणि चांगल्या पद्धतीचं जगणं देवाच्या चिंतनाने सफल होत लक्षात आणि म्हणून सांगण्याचा भाग समग्र अशा स्वरूपाचा महाराज बोलतात की बरी ही वेळ म्हणजे शिवरात्रीचीच वेळ नाही मानवी जीवनच मुळामध्ये एक चांगली वेळ आहे बरी मी ही वेळ सापडली संधी संधीचं सोनं केलं कारण की तसा जनावरांना सुद्धा वेळ आहे की भरपूर त्यांना काहीच माहिती नाही शिवरात्र कधी त्यांना काहीच माहित नाही एकादशी कधी त्यांना माहितीच नाही चतुर्थी कधी काळी पिशवी चालली निश्चित त्यांची येते लक्षात फक्त त्या जनावराबद्दल बोलतोय का हे काय कोणावर टीका कोणाच्या आहार विहारावर काही बोलायचं काही अधिकार नाही आपल्याला पण सांगण्याचा भाग अशा स्वरूपाचा आहार निद्रा भयमय कुणांच सामान्य नेतात पशुभीर नारायण धर्मही तेशा अधिको विशेषो धर्मेन हिना पशुभी समान धर्म ही जीवन जीवन असेल तर ते जनावरासारखं आहे लक्षात घ्या मग तुम्ही कुठल्याही धर्माचे असा पण असू द्या कोणत्या तरी धर्माचे असा जो धारणा करतो त्याला धर्म म्हणतात लक्षात जो खूप मानव्याची मांगल्याची धारणा करतो त्याला धर्म म्हटलं जातं मग तुम्ही कुठल्याही धर्माचे असाल कोणताही धर्म कधी वाईट वागायला सांगतच नाही सांगत असेल तर त्याला धर्म म्हणू नका सकळ धर्माचे कारण ज्ञानवाऱ्या बोलतात विश्व स्वधर्म सूर्य पाहावो जाऊया खूप विस्तार होईल माझा सांगण्याचा भाव अशा स्वरूपाचा आहे की मानवी जन्म मिळाला ही चांगली वेळ हीच चांगली वेळ हीच जीवनाची संधी आहे आपल्याला येतं ना कधी कधी संधीचं सोनं घ्या संधीचं सोनं करा गोल्डन चान्स आता नाही तर कधीच नाही म्हणजे आपलं निवडणुकीचं बनत नाही आता नाही तर कधीच नाही अरे हे पाच वर्षासाठी असतं त्यावेळेस किती सजग माणसं असतात आणि हा पण जन्म अरे आता मिळाला आहे परत कधी नाही पावला हा वेळ म्हणा की प्रसाद महाराज
न घडते उपाय घडू आले. संधी कशाला म्हणतात? जी अत्यंत दुर्मिळ असते तिला संधी म्हणतात. मानवी जीवन मिळालं तसं म्हणे आंधळ्याच्या किती कीर्तन ऐकले असेल. सगळ्यांच्या मुखातून हा दृष्टांत नेहमी येतो आणि न्यायशास्त्रातला अत्यंत महत्वाचा न्याय आंधळ म्हणजे देवाच्या दारामध्ये कार्यवाहून असतात आणि चुकून त्याच्या हातामध्ये कावळा सापडणं शक्यच नाही मार्गात असं म्हणू आपण. म्हणजे नाही शक्य, पण ते झालं ना शक्य. कागद आली न्याय न घडे ते उपाय घडू आले. जे करता येणार नाही ते सगळे उपाय जणू काही घडू आले. तसा हा देह मिळालेला आहे. आंधळ्याच्या हातामध्ये कावळा, एका आंधळ्याला कुठं काही पुढे दिसतच नाही आणि कावळ्यासारखा इतका चतुर पक्षी दुसरा कुठला नाही आणि तो हातामध्ये सापडणं जितकं दुर्मिळ तितकं मानवी देह मिळणं दुर्मिळ यासाठी तो न्याय, बाकी काय नाही. आणि ही मिळालेली आधी जर त्यांनी सांगितलं की त्यांनी जर सोडून दिला तो कावळा आणि परत कोणतरी आला की आई मी तुला 5 लाख दिली असते म्हणून उद्या उद्या पकडतो अन्य तुला आता पकडतो नाही. तुझे 10 जन्म गेले तरी तो तुझ्या जवळ पण येणार नाही, तुझ्या पिंडाला पण शिवणार नाही. एक ना समजून घ्या काय चाललाय विषय माझा की मानवी देह किती दुर्मिळ याच खूप खूप आनंद प्रमाण आपल्याला देता येते. बरवी हे वेळ सापडली संधी साह्य झाली बुद्धी संचित अशी त्या संधीच्या अनुषंगाने बोलतोय मी. बरवे झालो आलो या जन्माशी जोड जोडली मनुष्य देह ऐसी महालाभाची उत्तम राशी त्याने सर्व सुखाशी पात्र होईल. ज्ञानोबा माऊली आंघोळीसाठी इंद्रायणीच्या काठावर गेले. तिथल्या विद्वानांनी आंघोळ तर नाहीच करू दिली, पण तुम्ही संन्याशाची पोर, तुमच्या आईवडिलांनी धर्म बुडवला, तुम्हाला इंद्रायणीत पाऊल ठेवायचा अधिकार नाही म्हणून हिनवलं. तिथली मुलं तर दगड धोंडे घेऊन ज्ञानोबांच्या मागे लागली. ज्ञानोबा पळत झोपडीकडे निघाले. झोपडीकडे पळत निघालेल्या ज्ञानोबांकडे इंद्रायणीनं एकदाच मागे वळून पाहिलं आणि पुन्हा प्रवाही झाली. केवढं दुःख सहन केलं, किती यातना सहन केल्या, पण ज्ञानोबांच्या साहित्यामध्ये कुठे राग नाही, कुठे द्वेष नाही. श्रोत्यांसोबत सुखसंवाद साधणारी ज्ञानेश्वरी, शिष्याला मार्ग दाखवणारी चांगदेव उपासष्टी, अमृतानुभवाचा आत्मसंवाद, तर लोकसंवाद साधणारी अभंग रचना. कधी कधी प्रश्न पडतो, गीतेचा शालू पांघरून ज्ञानेश्वरी सजली की ज्ञानेश्वरीच्या अलंकारानं गीता नटली? ते काही असो, आम्हा सामान्यांसाठी ज्ञानोबा म्हणजे फक्त माऊली. ज्या इंद्रायणीमध्ये लोकांनी ज्ञानोबांना पाऊल टाकू दिलं नाही, ज्ञानोबा झोपडीकडे निघाल्यानंतर ती इंद्रायणी मागे वळून पाहते आणि पुन्हा प्रवाही होते, तीच इंद्रायणी. पांडुरंगासमोर हात जोडून म्हणते, देवा ज्ञानोबा समाधी घ्यायला आता आळंदीत येत आहे. आता एकच प्रार्थना, ज्ञानोबा आळंदीत आले की त्यांचे पाय फक्त इंद्रायणीला लागू देत. केवढा हा ज्ञानोबांचा मोठेपणा. खर तर आई असणं हे निवळ तुमच्या स्त्रीत्वाशी किंवा प्रसूती वेदनांशी निगडीत नाही, आणि निवळ ते तुमच्या स्त्रीत्वाशी किंवा प्रसूती वेदनांशी निगडीत असतं ना. 750 वर्ष 21 वर्षाच्या तरुणाला लोक माऊली म्हटले नसते. मानवी जन्मच मुळामध्ये एक मोठी संधी आहे आणि त्या संधीचा फायदा याच्यासाठी केला होता. अट्टहास शेवटचा रीस गोड व्हावा अशा स्वरूपाची आत्मानुभूती जोपर्यंत येत नाही तोपर्यंत संधीचा लाभ आपण घेतला असं म्हणता येत नाही. एक
लक्षात घ्या, लक्ष चौऱ्याऐंशी फेरा
आणि त्याच्यातून मिळालेला मानवी जन्म हा केवळ परमात्म्याच्या प्राप्तीसाठी आयुष्याच्या या साधने सचिदानंद परमेश्वराने एवढा अधिकार कृपावलोकन नारायणे कृपावलोकने दिलेला नाथ महाराज. आणि सांगण्याचा भाग अशा स्वरूपाचा या जीवनाचं असलेलं किती कर्तव्य का आम्हाला कळाली. गगनगिरी महाराजांच्या आत्मचरित्रामध्ये पहिला श्लोक येतो. बाप आमचा वागळांची वागाची औलाद मर्दाची छाती आमचा मनगट पोलाद. बाप आमचा वागळांची वागाची औलाद मर्दाची छाती आमचा मनगट पोलाद. तुझ्या माझ्याची वाटी कापती चळचळाट बाबा गुरुळा. मन कशासाठी दिलंय? बारावा फिरायला दिलं त्या परमात्म्याचं चिंतन करावं त्यासाठी. विवेकार्थ इदम बुद्धी ही बुद्धी त्याने विवेक करण्यासाठी दिली. नंतर ब्रह्मज्ञानार्थ जीवन ब्रह्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी भगवंताने आम्हाला जीवन दिले. आणि ते जर वापरलं नाही त्यासाठी जर वापरलं नाही तर मग समजून जावं की आम्ही संधी घालवलेली आम्ही संधी घालवलेली. पण ह्या संधीचा फायदा प्राप्त करण्यासाठी मला माझ्या जीवनामध्ये बुद्धीने प्रचंड स्वरूपाचं सहाय्य दिलं. मन बुद्धी चित्त आणि अहंकार या अंतकरणाच्या चार भागाची संकल्पना आपल्याकडे आहे. संकल्प विकल्प करता अंतकरण त्याला मन म्हणतात. संकल्प झाला संकल्प मन झालं मन बुद्धी निश्चय करते एखाद्या गोष्टीचा त्याला बुद्धी म्हणतात. त्याच्यानंतर चित्त एखाद्या गोष्टीचा अनुसंधान साधलं जातं त्याला चित्त म्हणतात. आणि एखाद्या गोष्टीचं अस्मिता बाळगली जाते स्वाभिमान बाळगला जातो त्याला अभिमान म्हणतात. मन बुद्धी चित्त आणि अहंकार म्हणतात. या चतुर्विध भूमिकेने अंतकरण बनलेलं असतं. आपला विषय आहे तो बुद्धीचाच आहे. आणि म्हणून महाराज बोलतात की माझ्या जीवनामध्ये या संधीचा फायदा का उठू शकलो आणि मी तिथपर्यंत का पोहोचलो माझं संचित आणि बुद्धी याची झालेली युती अभंगाचं पहिलं. Thank you.
संचिताशी, माझ्या संचिताला, माझ्या असलेल्या पाठीमागच्या कर्माला बुद्धी माझी सहाय्य झाली. ज्ञानवरांनी बुद्धीचं कौतुक करताना सांगितलं, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकळ शिल्पी, समबुद्धी घेता समान श्री हरी, शमन मावेरी हरी झाला. अजून हरी बुद्धी जपे तो नर दुर्लभ. तुमची बाकीची टॅलन्सी कितीही असू द्या, पण ज्या बुद्धीने देवाचा विचार करते तीच खरी बुद्धी. विश्वमावली ज्ञानवराय बोलतात की ईश्वरा वाचून काही आणि कशी लागी नाही. ते अर्जुना एकची बुद्धी पाहि, अर्जुना ती एकची बुद्धी पाहि, अर्जुना ती एकच बुद्धी तिची ईश्वराशिवाय विचार करत नाही. ईश्वरा वाचून काही आणि कशी लागी नाही, ते एकची बुद्धी पाहि ईश्वरा जगी किंवा अर्जुना जगी. येरती दुर्मती, बाकीची दुर्मती जे बहु असे विकरती, जे ते अविवेकी रमती, निरंतर अविवेकी माणसं जिथे रमतात ती दुर्मती आहे. आणि जी बुद्धी फक्त ईश्वराचा विचार करते ती सद्बुद्धी आहे, लक्षात घ्या. म्हणून दीपकळिका धाकुटी ते बहुतेजा ते प्रगटी, तशी सद्बुद्धी थेकुटी म्हणू नये. आणि म्हणून अशा स्वरूपाची माझी एक सतेज बुद्धी, सत्सद विवेक बुद्धी, मनाचे संकल्प पावविल सिद्धी, जरीरा हे बुद्धी याचे पायी. शिवपुराणाच्या पहिल्या संहितेमध्ये ती कथा येते. कुठली कथा येते? ब्रह्मदेवाने एकदा काहीतरी आवडून घेत बुद्धीच्या बद्दल आला विषय म्हणून बोल, विष्णूंना म्हणाले चला 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 चला, म्हणजे सारखं झोपा काढलं, चला चला चला, जग निर्माण करायचंय, विश्व निर्माण करायचंय, सृष्टीची निर्मिती करायची, चला चला. म्हणजे करा की तुम्ही तुमचं काम येते का? नाही म्हणजे फक्त झोपून राहता. शांताकारम भुजग शयनम. नाही म्हणजे काय कर्म करायला नको, मला इथं सगळं मला करावं लागतं. 84 लक्ष प्रकारचे जीव आहेत, सगळ्यांची निर्मिती मला करावी लागते. आणि आदवा तत्वा बोलले. कोण बोलले? विष्णूंना ब्रह्मदेव बोलले. आणि दोघांचं तुंबळ युद्ध झालं. अरे म्हणजे तू निर्माण करतो पण कोशिको जगाशी एक नको, सांभाळावं लागतं मला. तुका म्हणजे त्याचे नाव विश्वंभर, विश्वंभर दीती विश्वंभरा. तू निर्माण करतोय पण पोसावं वाढवावं मला लागतंय. दोघांची इतकी हमरा तुमरी, बाचावाची बाचा वाची, हमरी तुमरी, माझ तुझं असं खूप झालं. आणि त्याच्यातून कोण मोठा, कोण कनिष्ठ, कोण श्रेष्ठ याच्याबद्दल प्रचंड वादंग झालं. आणि त्या वादंगातून दोघातून प्रचंड मोठा असा स्तंभ पडला. महाशिवरात्रीची कथा आहे. जे अरुणाचलम आहे तिथं तो प्रचंड मोठा दिव्य स्तंभ असा घाडगण पडला. त्याचं टोक ध्रुवताऱ्याच्याही वरती कुठे दिसत नाही, इतकं 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 उंच. आणि तेवढ्या आकाशवाणी झाली, आकाशवाणी झाली. म्हणजे तुम्हाला कोणाला वाटतंय ना की मी मोठे, आम्ही मोठे आहोत? म्हणजे एकाने वरच्या टोकाला जायचं, ते वरच टोक पाहायचं. आणि दुसऱ्याने एका खालच्या टोकाला जायचं आणि टोकाचा शोध लावून माझ्याकडे सांगायला यायचं, पृथ्वीवर पुन्हा यायचं. आणि म्हणजे जो पहिला येईल तो श्रेष्ठ तुमच्या. झालं ब्रह्मदेव निघाले वरच्या टोकाला त्या आकाशवाणीची आज्ञा म्हणून, आणि भगवान विष्णू निघाले खालच्या टोकाला. चालत राहिले, चालत राहिले, चालत राहिले, चालत राहिले, लागतच नाही त्याचा शेवट. क्षत्रिय ब्रह्मदेव आणि कदाचित विष्णू खालचं टोक सापडलं तो जर पहिला तर नंबर त्याचा पण नाही, स्पर्धा त्यांच्यात पण आहे. आणि म्हणून तिथं फार कितीतरी कितीतरी वर्ष चालत असत. ते पण हौसावर बसून वेगाने प्रचंड चाललेलं पण वरचं टोक काही लागत नव्हतं सापडेल. आणि शेवटी म्हणजे काहीतरी केलं पाहिजे ना आपण. कदाचित माझ्या अगोदर जर विष्णू आले तर ते श्रेष्ठ ठरतील. आणि म्हणून तिथं कुठंतरी एक असं वरून केतकीच फुल पडत होत. केवढा ऐकलेली कथा आहे आपण, 56 वर्ष झालं ऐकतोय की येतच तरी तरी शिवरात्रीचं कुठंतरी कीर्तन कर सांगतोची कथा काय एवढं काय नवीन आहे काय असं असेल. आणि ब्रह्मदेवाने त्या केवढ्या सांगितलं, हे थांब केतकी थांब तू, केतकी काय केवढा काय समानाधी शब्द आहे. आणि तिथंच कुठंतरी काम नेहरू चरत होत. काम नेहरूला सांगितलं केतकीला सांगितलं, हे इकडे या. म्हणजे काय म्हणजे मी बॉस आहे तुमचा हा? म्हणजे आहे माहिती आहे मला, माझ्या बरोबर यायचं, मी सांगेल कसं करायचं. म्हणजे काय करायचं? मी खाली आता पृथ्वीवर तुम्हाला घेऊन चाललोय. हा संभव कुठे निघाला ते तो कुठे मला माहित नाही, मला काही माहिती करून घ्यायचंही नाही. गर्वच फार प्रचंड.
फक्त तिथं जो कोणी येईल उपस्थित त्यांना सांगायचं की आम्ही टोकाच्या जवळच होतो. केतकी म्हणते देवा काय झालंय तुम्हाला, नाही याला म्हणत बुद्धी चाकवा देतो. म्हणजे मी वरून पडत आले ना ते अजून पडतच चालले खाली, कितीतरी युगच वरून सुटलेली आहे मी, ते अजून मला कितीतरी युग चाललेला आहे माझा प्रवास. आणि तुम्ही मला इथं मध्ये थांबवलं आणि सांगताय शांतपणा करायचा नाही, मी बॉस आहे. मग गाडवाच्या मागून बॉसच्या पुढे कधी थांबू नये, त्याला बॉस इज ऑलवेज राईट बरोबर म्हणायचं. बाकी काय नाही, आणि त्या काम घेऊन सांगितलं तू पण साक्षीदार माझ्या बरोबर यायचं, जो कोणी असेल पृथ्वीवर तो जर म्हटला की तो पाहिलं का तर म्हणायचं का पाहिलं आणि साक्षीदार तुम्ही दोघं व्हायचं. अहो पण ते खोटं बोलणं, मी जबाबदार आहे त्याला अजिबात करायचं नाही, मी बॉस आहे तुमचा, झालं निघाल नाही इलाज असतो. आणि आले ना ते जागेवर पृथ्वीवर ते आले, तिथं तो स्तंभ पडला आदळला होता प्रचंड मोठा, खाली विष्णूही चालले होते पण त्यांना पळ सापडत नव्हतं, पण त्यांना पाताळगंग गणेश सापडत, म्हणजे भगवान गजानन. म्हणजे प्रभू कुठं चाललाय तू, म्हणजे सांगितले आकाशवाणी झाली म्हणजे त्याचं तळ शोधायला चाललं, म्हणजे सापडणार नाही ते, त्याला आधी नाही त्याला अंतही नाही. म्हणून विष्णू ही विवेकाची देवता आहे, त्यांनी पण लगेच उठून घेतला म्हणजे असं येतं जातो नाही दिसतं फक्त सांगतो, नाही देवाला एवढं सांगायचं असतं तू मला कळत नाही एवढंच सांगायचं असतं, यालाच खरी बुद्धी म्हणतात लक्षात. नाही तर तुका म्हणे अशी बुद्धी जी अशी जड त्याहुनी त्याहुनी दगड बरे देवा. विष्णूनी युटर्न घेतात तेही तिथं आले आणि विष्णूला विचारलं हे दोघे बरोबर एकाच वेळेला आले, वेळ पण काय साधली याला म्हणतात बरी वेळ वेळ दोघही एकाच वेळेस. आणि तिथं शेवटी परत आकाशवाणी झाली, सांगा कोणी कोणी पाहिलं खालचं टोक कोणी पाहिलं वरचं टोक. ब्रह्मदेव बोलायला हे बोला की मतलब केवढा बोलला म्हणजे ब्रह्मदेवांनी ते पाहिले आम्ही तिथंच होतो टोकावरती, ते तिथं आले होते इच्छा होती पण आतून बोलावं लागलं वाच्यावर बोलावं लागलं. गाईला विचारलं पुन्हा तू पाह तू होतीस सगळं तिथं, हा केवढ्या बरोबर मी पण होते आणि हे ब्रह्मदेव तिथं आले आणि त्यांनी टोक पाहिलं आणि त्यांनी टोक पाहिलेलं आम्ही पण पाहिलं होती साक्षी. नंतर विष्णूंना विचारलं तुमचं काय, नाही म्हणे आम्ही मधूनच आलो आम्हाला टोक लागलंच नाही, पाताळगंज गणेश भेटले आम्हाला आणि गजाननांनी सांगितलं की किती शोध घेण्याचा प्रयत्न केला लागणारच नाही, शोध तर जाता कशाला, परत फिरायला आपलं सांगा की कळलं नाही म्हणून. तसा म्हणून मी त्यांची आज्ञा शिरसावंदे मानून आलोय आणि मला काही शेवटचं टोक दिसलं नाही खालचं टोक दिसलं नाही. भगवान शिवजी ते प्रसन्न झाले, ठीक आहे बरोबर आहे तुमची आजची सर्वत्र पूजा होईल आणि ब्रह्मदेवांना शाप दिला टोक पाहिलंच नाही तुम्ही टोक पाहिलंच नाही आणि मी पाहिलं असं सांगताय आणि पूजेची अपेक्षा करताय. तुमची कलियुगामध्ये कधीच पूजा होणार नाही, कधीच पूजा होणार नाही. काळ्यानं तो अजून पण मोदीच्या विरोधी नाही आपल्याला निर्माण केले. पुष्कराचं फक्त एक मंदिर आणि आलीकडे काहीतरी शंभर एक वर्षापूर्वी सीताराम महाराज म्हणून त्या महात्म्यांनी ते म्हणजे ब्रह्मदेवाचं एक मंदिर पाहिजे तर ते बांधलं, पण त्यांना माहिती होतं की आपण बांधल्यावर मरणार आहोत, सगळ्या कोणती उठवल्या आणि मग मूर्ती बसवली ते गत बांधा. ब्रह्मदेवाचं मंदिर बांधत नाही कोणी, तो दिलेला शिवानी शाप आहे का काय राग आहे का, तुम्ही खोटं का बोलता. आणि त्या केतकीला सांगितलं की तू माझ्या पूजेमध्ये कधीच यायचं नाही, तू माझ्या पूजेमध्ये कधीच वापरली जाणार नाही. गाईला सांगितलं खोटी साक्ष देते, खोटी साक्ष देते तुझी पुढून पूजा कधीच होणार नाही, फक्त मागून तुझं दर्शन घेते अर्थ काय याचा. आणि मग आम्हाला उशाप द्या, उशाप द्या म्हटल्यानंतर मग उशाप दिलेला आहे. मग केवढ्याला सांगितलं तू तरी पण आता बोललो बोललो पूजेमध्ये तुझा वापर होणार नाही, पण मंडपाला कुठं जर सजवलं तर त्याच्यात मंडपात जर बाहेर कुठं तर किती आलं फुल केवढ्याचं फुल आलं किंवा पान आलं तर मी ते चालून घेईन आणि सुकून पूजेच्या पानात मुद्दाम नाही, सुकून जर आलं तर स्वीकारील नाही तर तसं स्वीकारणार नाही. अर्थ काय असं ते कामधेनूचा शाप केवढ्याचा शाप केवढं नाही मर्यादित, खोटी साक्ष देत जाऊ नका, त्याला सहन होत नाही लक्षात घ्या सहन होत नाही. बुद्धी दोघांकडे नव्हती कार्य, हे विश्व निर्माण करायचं बुद्धी आहे, पण त्या बुद्धीचा वापर लबाड्या करण्यासाठीच ना विनाकारण खोटी प्रतिष्ठा करण्यासाठी आज जगामध्ये पूजनीय नाहीये लक्षात घ्या. आणि त्यांच्याबरोबर त्यांना साथ देणारे ते सुद्धा पूजनीय नाही, केले पाप जेने दिले आणून बोलत दोघाशी पतन सारिकेची, काम देऊन काय सामान्य केवढा सामान्य
तो सांगतोय मी केव्हापासून वरच्या टोकापासून आलोय, मला अजून माहिती नाही खाली किती जायचं, आणि तुम्ही कशाला ब्रह्मदेवाला सांगणार आहे तेवढा, हे केवढ्या पडलं तेवढ्या, बुद्धी चकवा देत राहते, लक्षात घ्या बुद्धी चकवा देत राहते, म्हणून मला काही कळत नाही एवढं त्याला सांगावं, एवढे मोठे संत महात्मे पण सांगतात की मला काही कळत नाही, किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन शिकलेले येथ माझे उरले पायी कपन, याला बुद्धी शरण दान म्हणतात, काय द्यायचं ना, ज्यावेळेस विष्णूच्या नाभी कमळातून कमळ निघालं आणि त्याच्यातून वरती ब्रह्मदेव आले, ब्रह्मदेवानं काहीच कळलं नाही, ते पाण्यावरून थेंब पडले असे, त्या पाण्यावरून थेंब पडले टपटप, त्याचा आपलं तंत टपटप, आणि मग ब्रह्मदेवाने वर टोक वर पाय केले खाली डोकं केलं आणि त्या कपळाच्या देठातून निघाले, शेवटी त्यांना कळलंच नाही काय कुठपर्यंत त्याची नाभी आहे कळलंच नाही, मग पुन्हा परत वर आले आणि विचारलं की कोण आहे नेमकं काय करायचं, मग हंसरूपी ब्रह्मा हंसरूपी विष्णूपी ब्रह्मा उपदेशी स्त्री आहे, चतुर्श्लोकाचारी चतुर्श्लोकीचारी भागवत, चार श्लोकामध्ये भागवत सांगितलं, मला सांगायचं आहे मुक्त अशा स्वरूपाचा, डोकं खाली केलं आणि पाय वर केले, डोकं केलं म्हणजे काय, मला फक्त अभंगाला धरूनच सांगायचंय, डोकं खाली करून शोध घ्यायला गेले म्हणजे बुद्धीचा वापर करून घ्यायला गेले, परंतु लागला नाही शोध, लागला नाही शोध, त्याचा शोध घेत बसू नका, त्याला बुद्धी शरण जाऊ द्या, त्याला बुद्धी शरण जाऊ द्या, आणि बुद्धी ज्या वेळेस शरण जाईल त्यावेळेस ते जे दर्शन होईल ते विलोभनीय स्वरूपाचं असेल, ते साक्षात्काराचं असेल, ते अत्यंत आनंदाचं असेल, म्हणून बरवी हे वेळ सापडली संधी साह्य झाली बुद्धी संचित अशी, माझी बुद्धी चांगल्या सत्कर्माला सहाय्य झाली आणि सजग पद्धतीने ती चालायला लागली, म्हणून बुद्धीचं अनेक ठिकाणी गीतेमध्ये तर किती ठिकाणी वर्णन केलं, व्यवसायात्मिक बुद्धी त्या बुद्धीचं वर्णन केलं आणि बुद्धीवर कितीतरी श्लोक आलेले, आत्म काय ते आत्मबुद्धी हिताअर्थ आहे, आत्मबुद्धी हिताचा विचार करते, गुरुबुद्धी विशेषता, गुरुची बुद्धी विशेष असते, आत्मबुद्धी हिताअर्थ आहे, गुरुबुद्धी विशेषता, परबुद्धी विनाश आहे, लोकांची बुद्धी दुसऱ्यांची बुद्धी विनाश आहे, स्त्री बुद्धी प्रलयावहा, स्त्रीची बुद्धी स्त्री बुद्धी म्हणजे ती पुरुषाकडे पण असते म्हणजे स्त्रियांवरती ती टीका नाही, समजून घ्या, स्त्री बुद्धी प्रलयावहा जीवनाचा प्रलय करून टाकणारी, म्हणून अशी एक आम्हाला बुद्धी द्या, असा एक आम्हाला सत्सद विवेक द्या की ज्या विवेकाने आम्हाला परमात्म्याला जाणता येईल आणि दैवयोगाने माझं असलेलं पाठिंबाचं संचित आणि या जन्माची असणारी पुण्याही याचा संयोग खूप छान पद्धतीने झाला आणि माझी एका चांगल्या मार्गावरती पावलं चालली अभंगाचं दुसरं शब्द विद्वानांनी आंघोळ तर नाहीच करू दिली पण तुम्ही संन्याशाची पोर, तुमच्या आईवडिलांनी धर्म बुडवला, तुम्हाला इंद्रायणीत पाऊल ठेवायचा अधिकार नाही म्हणून हिनवलं, तिथली मुलं तर दगड धोंडे घेऊन ज्ञानोबांच्या मागे, ज्ञानोबा पळत झोपडीकडे निघाले, झोपडीकडे पळत निघालेल्या ज्ञानोबांकडे इंद्रायणीनं एकदाच मागे वळून पाहिलं आणि पुन्हा प्रवाहित झाले, केवढं दुःख सहन केलं, किती यातना सहन केल्या, पण ज्ञानोबांच्या साहित्यामध्ये कुठे राग नाही कुठे द्वेष नाही, श्रोत्यांसोबत सुखसंवाद साधणारी ज्ञानेश्वरी, शिष्याला मार्ग दाखवणारी चांगली उपासष्टी, अमृतानुभवाचा आत्मसंवाद तर लोकसंवाद साधणारी अभंग रचना, कधी कधी प्रश्न पडतो गीतेचा शालू पांघरून ज्ञानेश्वरी सजली की ज्ञानेश्वरीच्या अलंकारानं गीता नटली, ते काही असो आम्हा सामान्यांसाठी ज्ञानोबा म्हणजे फक्त माऊली, ज्या इंद्रायणीमध्ये लोकांनी ज्ञानोबांना पाऊल टाकू दिलं नाही
ज्ञानोबा झोपडीकडे निघाल्यानंतर ती इंद्रायणी मागे वळून पाहते आणि पुन्हा प्रवाही होते तीच इंद्रायणी. पांडुरंगा समोर हात जोडून म्हणते, देवा ज्ञानोबा समाधी घ्यायला आता आळंदीत येत आहेत. आता एकच प्रार्थना, ज्ञानोबा आळंदीत आले की त्यांचे पाय फक्त इंद्रायणीला लागू देत. केवढा हा ज्ञानोबांचा मोठेपणा. खरं तर आई असणं हे निवळ तुमच्या स्त्रीत्वाशी किंवा प्रसूती वेदनांशी निगडीत नाही, आणि निवळ ते तुमच्या स्त्रीत्वाशी किंवा प्रसूती वेदनांशी निगडीत असतं ना. 750 वर्ष 21 वर्षाच्या तरुणाला लोक माऊली म्हटले असते. आवडीपोटी होती ते तुकामने श्रम केला अवघा आला फळाशी. जीवनामध्ये जे सगळे कष्ट केले ते सगळे मला फळाला आले, आणि म्हणून काही वेळेस श्रम सापडले असत. केलेल्या कष्टाचं चीज व्हावं नाही तर पनीर व्हावं. केलेल्या कष्टाचं चीज झालं की माणसं श्रम सापडले, आणि केलेल्या कष्टाचं चीज झालं नाही तर माणसाला मग काय येतं, श्रम वैफल्य येतं. परमार्थाच्या मार्गामध्ये चालत असताना श्रम वैफल्य कधी नाही, श्रम सापडले लक्षात. आणि म्हणून माझ्या जीवनामध्ये अशी एक क्रांती झाली की मला संत महात्मे भेटले. अशा भेटीचा परिणाम संदेहाच्या सुटलेला. संदेहाचे सुटले ना Yeah.
आणि संतांची मला भेट झाली किंवा संतांच्या भेटीमुळे भगवंताचं दर्शन झालं, येणे पण ते माझी चालली पाहुले, दर्शन झाले संताबाई, काय होत संताबाई असं विचारण्यापेक्षा काय होत नाही संताबाई, त्याची कितीतरी अशी प्रमाण आहे, संत भेटती आज आजी मज त्याने झालो मी चतुर्भुज ज्ञानवर आहे, संत आज मला भेटताय तर मी चतुर्भुज झालो, म्हणजे दोनाचे चार म्हणजे लग्न झालं असं नाही झालं चतुर्भुज, कशात आलिंगन संताची दिव्य झाली माझी काया, मस्तक हे पायावरी त्यांच्या ठेविता, पुनीत केले विष्णुदासी संगे आपुली आरोशी, पराकोटीची असणारी शीतलता संतांच्यामुळे प्राप्त होते, आणि ती फक्त संतांनाच होते किंवा साधकालाच होते असं नाही, देवाला सुद्धा शांत करणारे संत आहेत, ऐका शिल्लेला परमात्मा विचारतो ज्ञानेश रामदेव महाराजांना, फार थकलोय हे जगाचं सगळं राणगाडलं पूर्ण, कुठं विश्रांती घ्यावी नामा म्हणे देवा चला तयार खाया, कुठं विश्रांती घ्यावया कल्पवरी आनंदी हे गाव पुण्यभूमी ठाव दैवताचे नाव सिद्धेश्वर, तिथं सोमेश्वर तिथं सिद्धेश्वर, कुठं नाही ते सगळी नाही, माझा सांगण्याचा भाव अशा स्वरूपाचा देवाने विचारावं, नाही इथं संतापाई काय होतं दृष्टांत शिवरात्रीचाच महोत्सव आहे किंवा काळे म्हणून बोलतो, समुद्र मंथन झालं कीर्तनात पटकन होत, इंद्राची सगळी संपत्ती पडली हा ऐकलेला सगळा विषय आपण काय तर देव आणि दानवांची युती झाली, कारण की दोघांना स्वार्थ होता, स्वार्थासाठी कुठल्याही विचाराची माणसं एकत्र येऊ शकतात सगळे, काय तसं काय वावड नाही, आणि आता तर सगळं असं दाखवून दिलंय सगळं छान आहे असू दे त्याचा त्याचा धर्म ज्याच्या त्याच्या कशी माझा मुद्दा येतो आपण ती गातो असं द्या, पण पहिलं जे निघालं ते विष निघालं, दर्शन झाले संताबाई याबद्दल बोलतोय ना, एवढंच बोलायचं थांबायचं, विष निघालं, विष इतकं निघालं वाटीभर रोटीभर नाही, समुद्रातूनच असे उकडे फुटायला लागले आणि सगळ्या समुद्रावर पसरायला लागले, त्याच्या वासानेच त्याचा दर्पयुक्त इतका वास होता, तर देव बरेचसे मूर्छित झाले, राक्षसही मूर्छित झाले, शिल्लक राहिलेले राक्षसांना म्हणजे तुम्ही घ्या, म्हणजे आम्ही आलो ते तुम्ही का म्हणत आहे विष, विष नाही घेणार म्हणजे आम्ही दारू पिण्यासाठी आलो, आम्हाला ते मगिरा पाहिजे किंवा अमृत पाहिजे, तुम्ही आम्हाला काय देता हे विष, म्हणजे त्याची विल्हेवाट लावली पाहिजे ना, ते जगाचा नाश आठवडे पुढची रत्न राहिली बाजूला सगळे संपून जायचं, म्हणजे हे गिराईक कोण याला वाटीभर लोटीवर नाही, अरे एक टँकर कुठं फुटला तर अख्खं समुद्राचं पर्यावरण ते विचार राज्याच्या सृष्टी जरा खराब होत, किती प्रदूषण होत त्या जहाजावरती एक भाऊ जातो म्हणा कुठल्या तो म्हणतो असा कागद जरी टाकला तरी दंडे म्हणजे कोण पाहतो, म्हणून सॅटेलाइट होऊन पाहतो सगळं गर्दीमध्ये टाकायचं, एक कपडा टाकून देत नाही तरी पण आता समुद्राच्या कडेला असलेली शहरात करतात किनारा खराब तो बांधल्यासमोर, मी कशाबद्दल बोलतोय माझा मुद्दा अशा स्वरूपाचा एवढं विष निघालेले, म्हणजे एक आहे आपली गोळी सवाशी देव दैत्य देव जाणून निघाले भगवान शिवजी राजे सोमेश्वरवाडी, आणि इतकी प्रार्थना केली गडबडा लोळले प्रभूंनी विचारलं एवढं काय हे करू नका दुःखी कष्टी होऊ नका काय झाले सांगा, म्हणजे समुद्र मंथन झालं आणि आम्ही रत्नांचा शोध लावायला गेलो नेमकं विष आलंय जगाचा नाश आठळे प्रभू आम्हाला बरं वाटत नाही की तुम्ही हे घ्या म्हणून म्हणायला, पण याची काहीतरी विल्हेवाट तुम्ही लावा एवढी आमची विनम्र प्रार्थना आहे, म्हणजे समुद्र मंथनाला मला नाही बोलवलं तुम्ही माणसाचं नाव माझं असतं ना ती बरोबर सांगतात ना, तर तुम्हाला नाही बोलवलं महाराज आम्ही संकट आली की बरोबर, म्हणजे ठीक आहे घेतो घेतो काय साडे आठ वाजून गेले घेतो मी, पण तिला विचारतो तेव्हापासून मी महादेव जरी असले तरी विचारायला गेले आई साहेबांना पार्वती हा म्हणजे बोला म्हणजे देव आणि दानव आले म्हणजे संकट आलं असेल त्यांना, म्हणजे तू कसं ओळखलं म्हणजे संकटाशिवाय आपल्याकडे येत आहे कोण, म्हणजे आता खरंच संकट आलंय केवळ त्यांच्यावर नाही अख्ख्या विश्वावर संकट आलंय, समुद्र मंथन करायला गेले विचारे त्या मेरूचं काय हे झालं त्याच्यातून विषाची काय कुठली फुटली प्रचंड विष आता समुद्रावर पसरत आहे
आणि त्यांनी सांगितलंय मला घ्यायला, तुम्ही हो म्हणले असाल फारुख्याचं, नाही म्हणले तुला विचारल्याशिवाय तसं मी घेणार, तू जर परवानगी देत असेल ना परवानगी तर मी घ्यायचं होतं, अजिबात घ्यायचं नाही, सोन्यासारखी पण पोर आहे, माझ्या कपाळाच्या गुंपाचा प्रश्न आहे, तुम्ही गेला तर मी कुणाकडे बघायचं, पोरांनी कुणाकडे तोंडाकडे पाहायचं, हजारो वेळा संकट आली सगळ्यांना तुम्ही धावून गेला, कुणी नसतं आपला अजिबात तुम्ही काही करायचं नाही, नागरी व्याकुळ झाले गडबड रोडतायत, अश्रुपात केलाय त्यांनी, आणि त्यांच्यामध्ये असतील दोन गटपती शिवली शेवटी आपलीच लेकर आहेत ना, त्याला शिव म्हणतो म्हणले, मग मी सुद्धा पतीची माता अनुसारे पतीव्रता, तुम्ही म्हणाल ते पण विषयाने तुम्हाला काय झालं तर म्हणजे विष घेणार पण मला नाही काय होणार, जगाचा नाश करणार तुम्ही घेणार तुम्हाला काही नाही होणार, म्हणजे आगामी ते पोटात नाही ठेवणार, बरं म्हणजे पोटात नाही ठेवणार, म्हणजे ओठात ठेवणार आहे का, म्हणजे ओठात नाही ठेवणार, आपण बो माणसं आहेत बो लोकांनी पोटातही विष ठेवायचं नसतं ओठातही ठेवायचं नसतं, मग म्हणजे तुम्ही ठेवणार कुठं, आगामी ग्रहण करतो ते होणार नाही काय मला, म्हणजे बघा बरं का सावधान ते, आणि मग प्रचंड मोठं विश्वरूप धारण केलंय भगवान शिवाने, आणि सगळं विश्व एखाद्या एका छोट्या पात्रात घेतल्यासारखं, त्याला समुद्र तो इतका समुद्राच्या एखाद्या पात्रासारखा झाला, आणि सगळं विश्व घटा 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 घेऊन टाकलं, आणि पिताना ते विश खाली सांडलं थोडं, तिथं ते भिंच वगैरे होतं, ते भिंचांनी पिलं थोडं, सापाला ते सापाने पिलं, किती होतं, दोन थेंब सांडले होते, एक थेंब विंच आणि एक सापाने, त्याच्यावर एवढे प्रसन्न झाले, म्हणजे मी दुःख पितोय तर माझ्या दुःखात तुम्ही सहभागी झाला, म्हणून शंकराला किंचू सुद्धा वाहतात लावा बघा बाहेर साप सुद्धा वाहतात, नाही साप चालतो त्याला, त्याला विंचू सुद्धा चालतो का, त्याच्यावर भगवान शंकर फार प्रसन्न आहे, तुम्ही दुःखामध्ये माझ्या सहभागी झाला, त्याचं विष एवढं होतं, ह्यांनी किती घेतलं, फक्त एक थेंब घेतलेला, एक थेंब ते सर्पमित्र आहे त्यांनी सांगितलं परवा, म्हणजे एक थेंबामध्ये 100 माणसं मारण्याची ताकद आहे, एका थेंबात सापाची शरद गुंडगर काय करून लेक्चर होत, एक एक थेंब असत, आणि मला मला बाईट खूप झालेत म्हणजे खूप सापाची, म्हणजे शिवजींच्या कृपेने वाचलं, आता मला वास येत नाही, माझा मुद्दा एवढाच आहे, फक्त देवाला असं वाटतं की दुःखामध्ये जे शेअर होतात, दुःखामध्ये जे सहभागी होतात, म्हणून 10-11 वेळेला माहितीला जावं माणसांनी, गेलेलं काही परत येणार नाही, कोण पण कमी कमी त्या दुःखामध्ये आपण आणि 10 वेळेला आल्यासारखं दाखवावं, म्हणजे तिथं तुमचे जर कुठे हसणं खेळणं असेल तर लग्नाच्या काहींचा गावता असतो, मैत्रीला सुद्धा जर असं असेल तर ते गांभीर दादा माझा विषय कुठं आला, सगळं विष पिलं आणि विष पिल्या विषयाचा परिणाम येते, देव झाला म्हणून काय झालं, विषयाचा परिणाम गडबडाला झाली, शिवजी प्रचंड त्रास होते, आई साहेब म्हणतात डोळ्यात पाणी आलं, सांगत होते तुम्हाला की नका घेऊ नका घेऊ, केवढी तळमळ, ती तुमची नाही, मी अर्धांगिनी ना, माझी पण तळमळ होती, मग काय करायचं, मग गंगा डोक्यावर घेतलं, गंगेमध्ये स्नान करणारा माहीत असेल किती धक्का असू द्यायचं, गंगेचा हरिद्वारला आपण जातो कसं किती थंड पाणी असत, अख्खी गंगा घेतली अंगावर, वर्षानुवर्ष चालली 10 थांबला नाही, शीतळ असलेला चंद्रमा घेतला 10 थांबला नाही, साप थंड असतात ते गळ्यात घेतले 10 थांबला नाही, येणे पण ते माझे चालले पाहुले दर्शन झाले संतापाने, आणि तरी पण आग शिवाची चाललेली आहे, प्रचंड आग चाललेली, आणि मग नारदांचं येणं होत, आणि नारद नमस्कार करतात, प्रभूजी केवढी तळमळ, माहिती आहे तुम्ही जगाचा विनाश टाळण्यासाठी ते विष प्राशन केलं, अहो केलं म्हणजे पण आता त्रास होतोय, तो होतोय पण आता सहन करायचं, म्हणजे खूप त्रास होतोय देवा, म्हणजे खूप त्रास होतोय, तो नारद विचारतात खूप त्रास होतो, हो खूप त्रास होतो, हे करता प्रभू म्हणजे करा काय, बोला ना काय उपाय सांगा, सगळे उपाय करून पाहिजे, चंदन लावलाय आधी बर्फापेक्षा गार असणारी गंगा अंगावर सतत वाहते, सर्प गळ्यात आहेत, सगळं सगळं करून पाहिलं, 10 थांबत नाही, एक कराल का उपाय, म्हणजे सांगा ना तुम्ही आता काय, कोण सांगा ते उपाय, म्हणजे एक म्हणा, म्हणजे काय म्हणतो, म्हणजे राह राह मन मन कसं वाटत, बरंच बरं वाटत, परत म्हणा राम 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 राम, 11 वेळा तर म्हटलं सगळं विश्व उतरलं, आणि विषयाचं होतं खून दाखवली, तो कंठ देवी दैत्य सागर
मंथन पै केले, त्या माझी हळद, त्या माझी औचित हळहळ उठले, ते तू असुरपणे प्राशन केले, निळकंठ नाम प्रसिद्ध झाले. सगळी गोष्ट पहिलं काय घेतलं होत शिवानी, काय घेतलं पहिलं विष, नंतर काय घेतलं राम, पहिलं विष नंतर राम, दोघं एकत्र करा विश्राम. केवळ शरीरालाच नाही सगळ्या मनाला. कुणी दिली दीक्षा ही ती नारदांनी दिलेली, राम जन्माला यायचे का अजून. आणि मग शिवानी सांगितलं की ज्या नामाने माझं दाह शांत झाला, राम हे परमतत्वाचं नाव आहे, आता माझा दाह शांत झाला, तो परमात्मा ज्यावेळेस राम रूपाने येईल त्या रामाची सेवा करण्यासाठी माझा अवतार होणार ते हनुमंत राय. ध्वज संभावरी वानरू तो बुद्धिमंत शंकर सारथी शारंग भव अर्जुनेश. समजून घ्या इतिहास कुठून काय आला. देवाला सुद्धा शांत करण्याची ताकद संत महात्म्याच्या भेटीमध्ये येणे पंथे माझी चालली पाहुले दर्शन झाले, दर्शन झाले संतापाई. आणि अरुण ओवीला समर्पित द्यायची म्हणजे जे मार्गीचा कापडी महेशू असे, त्या भक्ती मार्गाचा कापडी म्हणजे त्या मार्गाचा वैष्णव जर कोण असेल तर भगवान ते शिवजी. एक लक्षात घ्या, एक आदर्श असलेला वैष्णव आणि एक आदर्श असलेला शैव म्हणजे विष्णू. हरी हरा भेद नाही नका करू वार, एक एकाचे गोडी साखरेच्या. त्या बंधाने चालल्यामुळे मला नाम मिळालं आणि त्या नामाने मी शीतल झालो, शांत झालो. आणि जीवनामध्ये असलेले दारिद्र्य, जीवनामध्ये असलेले सगळे दोष, त्याचा परिहार कसा होतो अभंगाचे दारिद्र्य नाही मानसिक सुद्धा दारिद्र्य असत. जसं
मनाने श्रीमंत माणसं खूप असतात पण मनाने बेकारी ती खूप असतात. जीवनाचं दारिद्र्य निघून गेलं. द्वैत भाव हा सुद्धा जीवनाचा दारिद्र्याचाच भाव आहे. मनाचा दारिद्र्याचा भाव आहे. द्वैताची झाडी गुरुविना ज्ञान त्या गायीचे कीर्तन गळेल नाही. द्वैत सारुणी माळवी घाली. द्वैत ही हे दैन्य आहे लक्षात घ्या. जीवनातलं हे दैन्य, जीवनातलं हे दारिद्र्य सगळं निघून गेलं. त्याचे कारण जर काय असेल तर पहिल्या दोन चरणामध्ये आम्हाला बुद्धी सहाय्य झाली. आमचं संचित चांगल्या पद्धतीचं होतं. संतांची आम्हाला भेट झाली. भक्तीच्या मार्गावरती चालायला लागलो. याचा सगळ्याचा परिणाम अशा स्वरूपाचा झाला. त्रासीने दारिद्र्य, दारिद्र्याला त्रास आला. दोषा झाला खंड. जीवनामध्ये माणसं भक्ती करत राहतात पण दोषही करत राहतात. हे पण चालू आहे, ते पण चालू आहे, असं होऊ शकत नाही. लक्षात घ्या, करता येत नाही. कसं टाकीमध्ये सारखं पाणी पडतंय कॉर्पोरेशनचं पण टाकीच भरत नाही. कारण काय? लिकेज आहे. तसं परमात्मा खूप चाललंय पण भरतच नाही. लिकेज पण तितकंच आहे. दोषाचा खंड झाला. दोष खंडित झाले आमचे. आणि म्हणून हरिपाठामध्ये पुन्हा यावं लागेल. रामकृष्ण नाम सर्व दोषा हरण जनजीवा तारण हरी आहे. सगळे दोष जातात ते परमात्म्याच्या नामचिंतनाने जातात. लक्षात घ्या, रामकृष्ण नाम सर्व दोषाहरण. आणि पुन्हा गीतेने सांगितलं की दोष कोणकोणते आपल्याला जन्म येतो. जन्म हा सुद्धा दोषच आहे. लक्षात घ्या, जन्माला येणं सुद्धा दोषच आहे. जन्म येणे घडे पातकाचे मूळ संचिताचे फळ आपुली आहे. पातकाचं मूळ म्हणजे जन्माला येणे. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शन भगवान बोलतात. ह्या सगळ्या गोष्टी कशाने होतात? दोषाने निर्माण होतात. जन्म दोषामुळेच आहे, मरण सुद्धा दोषामुळेच आहे. संत महात्मा म्हणत नाही मरत, त्यांच्याकडे दोषच घडत नाही. अमर हा, अमर हा, खरे पहा खोटे की न मना देह माझा ऐसा मग भरवसा कळे. महाराज बोलतात याला सुद्धा कारण मी अमर व्हायला कारण सुद्धा बुद्धीच आहे. विचारले आधी आपल्या मानसी वाचो येथे कैसे कवने परी मग साह्य झाला हृदय निवासी बुद्धी दिली आईची नाश नाही. त्यांनी मला अशी बुद्धी दिली की माझा नाश कधी होत नाही. अविनाशी आहे मी, अवैध अवध्य आहे मी, अनंत मी. सावरकरांची अनादी मी, अनंत मी, अवध्य मी. मला कुणी वध करू शकत नाही. मी अनंत आहे, मी अमर आहे, मी अजर. मी कधी म्हातारा सुद्धा होत नाही. कैवल्याचा पुतळा प्रगटला पुतळा आहे तसेच आहे का? दोषच नाही ना. जन्म मृत्यू जरा वार्धक्य व्याधी दुःख दोषानुदर्शन. दुःख तरी का होतं? दोष जाणला की दुःख आलंच, लोकांनी बसलंच. पण या सगळ्या असलेल्या दोषांचा परिहार परमात्म्याच्या नामचिंतनाने झाला. त्रासी रे तारी रे दोषा झाला खंड. तेने काळे पिंड पुनित झाला. रामबाबाराव बोलतात की पिंड पुनित व्हावा, आत्मा चमकावा. समक असली पाहिजे. बाहेरच्या शरीराला चमक येईल ब्युटी पार्लरमधून, पण आत्म्याची चमक ही ध्यानानेच येईल, नामस्मरणानेच येईल, भक्तीनेच येईल, सद्धर्माने येईल, सत्कर्माने येईल. लक्षात घ्या, मगाशी बोलून गेलो की पुनित केले विष्णुदासी संगे आपण या दोषी कोण पाहे तयाकडे वीर विठ्ठलाचे गाणे. अशुभ त्यापुढे शुभ होऊन या ठाके. अशुभ असणाऱ्या गोष्टी त्याच्यापुढे शुभ होतात. म्हणतो शुभंकर आहे, म्हणतो शंकर आहे. किती 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 अंगारे बोलताय. तो इतका आनंद पद्धतीने देतो. वेळ नाही, 10 मिनिट आहे, 9 मिनिट आहे, 4 मिनिटात घेतो बसून शेवटच्या जन्माचा सरळ विचारतो. इक्ष्वाकू नावाचा जो वंश आहे त्या वंशामध्ये नारद नावाचा राजा होऊन गेला. आणि त्याची कथा आहे त्याची नवद नावाचे त्याचे वडील आणि यांना 4 मुलं आहेत. किती? 4 मुलं आहेत. हा तो 10 आहे. तो 10 वयाच्या 12 वर्षी गुरुकुलामध्ये गेला शिकण्यासाठी. आणि 12 वर्ष झाल्यानंतर गुरुकुला पुन्हा आला. 3 भाऊ इकडे तिघांच्या बायका पोर सगळं असा सगळा दिसत. आणि 12 वर्षाचा गेला. 12 वर्ष झाला. मग झाला किती वर्षाचा? 24 वर्षाचा. मध्ये त्याची आई वगैरे गेली. वडील होते, वडील फार थकलेले होते. ऐकली असेल तरी गोष्ट नाही ना. शिवजींच्याच अनुषंगाने राशीचे दारिद्र्य म्हणजे काय असत आणि दोषा झाला खंड म्हणजे काय असत त्यासाठीच असलेला दुष्काळ. आणि 24 वर्षाचा उमेदवारी तो आला आणि मग आश्रमातून गुरुंना नमस्कार केला, गुरुंचा काय आशीर्वाद घेतला. चला घरी आता भाऊ आहेत, भाऊजे आहेत, भावांची मुलं आहेत, थोडं वेळ काहीतरी घेऊन आता विद्यार्थी दशेतला असतो काय घेऊन तर मी झाला. बाकीच्यांनी काही दिलेलं होतं काही विद्यार्थी मित्रांनी काही वस्तू दिल्या ते धान्य वगैरे काही ते घेऊन आलं. आणि आल्यानंतर त्याची अशी अपेक्षा होती की वहिनी मला भाऊजी म्हणते
मला पुतणे काका काका म्हणतील. आता काकाला कोण विचारतो? आलो आहे लक्षात. हे आणि खूप अशी अपेक्षा होती, पण भावांनी पाहिलं नाही, विशेष लक्ष दिलं नाही. भाऊसाहेबांनी त्याला तोंडच फिरवली. पुतण्यांना काही ओळखच ना. 12 वर्षाचं अंतर, 3 मुलं किती लहानच होते, नक्की आलंय काय माहिती. आणि मग शेवटी भावांना सांगितलं, मी तुमचा भाव म्हणून ओळखलं की तुला नावा तुला ओळखलं. ईश्वर माने जना है ममता का. ज्ञानोबा माऊली आंघोळीसाठी इंद्रायणीच्या काठावर गेले. तिथल्या विद्वानांनी आंघोळ तर नाहीच करू दिली, पण तुम्ही संन्याशाची पोर, तुमच्या आईवडिलांनी धर्म बुडवला, तुम्हाला इंद्रायणीत पाऊल ठेवायचा अधिकार नाही म्हणून हिंदू. तिथली मुलं तर दगड धोंडे घेऊन ज्ञानोबांच्या मार्गावर. ज्ञानोबा पळत झोपडीकडे निघाले. झोपडीकडे पळत निघालेल्या ज्ञानोबांकडे इंद्रायणीनं एकदाच मागे वळून पाहिलं आणि पुन्हा प्रवाहित झाले. केवढं दुःख सहन केलं, किती यातना सहन केल्या, पण ज्ञानोबांच्या साहित्यामध्ये कुठे राग नाही, कुठे द्वेष नाही. श्रोत्यांसोबत सुखसंवाद साधणारी ज्ञानेश्वरी, शिष्याला मार्ग दाखवणारी चांगली उपासष्टी, अमृतानुभवाचा आत्मसंवाद, तर लोकसंवाद साधणारी अभंग रचना. कधी कधी प्रश्न पडतो, गीतेचा शालू पांघरून ज्ञानेश्वरी सजली की ज्ञानेश्वरीच्या अलंकारानं गीता नटली? ते काही असो, आम्हा सामान्यांसाठी ज्ञानोबा म्हणजे फक्त माऊली. ज्या इंद्रायणीमध्ये लोकांनी ज्ञानोबांना पाऊल टाकू दिलं नाही, ज्ञानोबा झोपडीकडे निघाल्यानंतर ती इंद्रायणी मागे वळून पाहते आणि पुन्हा प्रवाही होते, तीच इंद्रायणी पांडुरंगासमोर हात जोडून म्हणते, देवा ज्ञानोबा समाधी घ्यायला आता आळंदीत येत आहेत. आता एकच प्रार्थना, ज्ञानोबा आळंदीत आले की त्यांचे पाय फक्त इंद्रायणीला लागू देत. केवढा हा ज्ञानोबांचा मोठेपणा. खरं तर आई असणं हे निवळ तुमच्या स्त्रीत्वाशी किंवा प्रसूती वेदनांशी निगडीत नाही, आणि निवळ ते तुमच्या स्त्रीत्वाशी किंवा प्रसूती वेदनांशी निगडीत असतं ना. 750 वर्ष 21 वर्षाच्या तरुणाला लोक माऊली म्हटले नसते. ಆಗಿದೆ
मला कधीच असलेला खंड नक्की सांगायचं यांनी काय आठवत नव्हतं मी सांगितलं आणि त्यांच्याकडे मागितलं नाही त्यांनी न वाटता मला दिलं झालं माहिती नाही यज्ञाच्या शेष भागावरती माझा हक्क असतो आणि तुला माझं पटत नसेल तर इथं ठेव आणि तुझ्या बापाला विचारू नये तुझ्या बापाने बऱ्याच वेळा नेतृत्व केलं व्यासपीठ नावं गोष्ट म्हणजे मी इथं ठेवायचं तुम्ही जायचं पळून घेऊन हे म्हणजे चंद्र सूर्य साक्षीला आहे अजिबात इथं हलणार नाही जाऊन विचारू नये त्यांनी सांगितलं ना तुझं असतं तर तू घेऊन जा माझं असतं तर मग मला द्यावं लागेल घरी गेला तो मुलगा आणि कॉट वरती झोपलेल्या वडिलांना विचारलं म्हणजे बाबा असं असं झालं यज्ञ सगळा पूर्ण झाला त्यांनी खूप दक्षिणा दिली खूप काही राहिलेलं शिल्लक दिलं मी घेऊन निघालो आणि यज्ञ मंडपाच्या बाहेर काळा कवींद्र असलेला पुरुष उभा होता तो सांगत होता मला दरडा होत होता हे तुझं नाही त्याच्यावर माझा हक्क आहे अमुक आहे कमुक आहे आणि जर विश्वास नसेल तुझ्या वडिलांना विचार म्हणून बाबा विचारायला हवं खरंच त्या शेष भागावर यज्ञ शेषावरती त्यांचा हक्क असतो का तो म्हणत होता माझा हक्क आहे माझा आणि मग अंतर्ज्ञानाने जाणं तो पण तपस्वीच महात्मा होता अरे म्हणजे तू त्याला काही बोलला नाही ना मला पण होते आपण जागे नाही म्हणजे काय बोललो मी फक्त तात्विक स्वरूपाने मांडलो की मी काय असं मागितलं नव्हतं मी त्यांनी मला दिले आनंदाने दिले मी माझ्या बुद्धिमत्तेच्या जोरावर मिळवले मला कट्टर उठलं ना त्यानं दोन माणसांनी धरून उभं राहावं पण त्याला कुठली एनर्जी आली काय माहिती मुलाच्या हाताला लागलं माझ्या हाताला आणि तिथपर्यंत आल्यानंतर त्या काळ्या कवीनं माणसाला साष्टांग गंडोळ घातला आणि सांगितलं या यज्ञाच्या शेष भागावरती म्हणजे तुमचाच अधिकार आहे तुमचा अधिकार आहे माझा मुलगा जर तुम्हाला काय अद्वाकाद्वा बोलला असेल त्याबद्दल मी क्षमा मागतो आणि दोघेही दोघांनी साष्टांग घातले उभे राहिले तो काळा कवीनं माणूस होता भगवान शिवजी होते शिवजी होते त्या नाभागाच्या तोंडावर हात फिरवत बाळा वडिलांची किती चांगली सेवा केली तसं तुझं नाव न बघ मग तुझ्या वाट्याला काहीच आलं नाही म्हणून भावाने ना बोलला ना भाग तुला कुठलाच भाग नाही पण तू केलेली वडिलांची सेवा तू केलेली वेदाची सेवा तू केलेली शास्त्राची सेवा तुझ्या अंतकरणाचं निर्मळपण या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन हे सगळं तुलाच पण तुला आता या साम्राज्याचा मी अधिपती बनवतो अधिपती बनवतो त्याला राजा बनवलं आणि त्या नाभागाच्या कुळामध्ये प्रभू रामचंद्र जन्माला आले समजून तो भिल्ल नव्हता रुद्र होते आणि शेवटचा भाग शेष भाग असणार रुद्राचा हक्क असतो त्याच्यावर ते रुद्राच्या रूपात नव्हते राहिले म्हणजे भिल्लाच्या रूपात राहिले परीक्षा घेतली प्राचीने दारिद्र्य दोषा झाला खंड तेने काळे पिंड पुनित आत्मा चमकला तेजस्वी झालं माझं जीवन तेजस्वी झालं आणि जन्माला आलो त्याची फलदुपता झाली तुकामणी झाला अवघा व्यापार आली झालं फळाची ज्ञानेश्वर आपल्या ट्रस्टचे असणारे अध्यक्ष पोपटांना जाधव असतील त्याचबरोबर विश्वस्त आदरणीय समीजी विनायक निमन यांनी वेळोवेळी केलेले स्मरण परमश्रद्धे आदरणीय अण्णांची उन्हू भासते प्रकृती स्वास्थ्य मीठ नसल्यामुळे अण्णा घरी आहेत प्रसाद महाराज आदरणीय मित्र भाऊंनी भाषांकाय आणि सोमेश्वरवाडी काय त्याच्या कोणताही द्वैत नाही या भूमिकेतून आपला सप्ताह म्हणून परवाही स्मरण हाचाही किती वाजता निघताय असो आदरणीय पदाकार असतील सर्वच मंडळी आपण या ठिकाणी आता संख्येने उपस्थित सगळ्यांच्याच अंतरी आम्ही असलेल्या देवत्वाला विवेकाला वंदन करतो आणि नऊला थांबायचं तर नऊ बरोबर वाजलेले पण वेळ तर थांबवतो बघ असणार म्हणून 2 मिनिटं फक्त अजून मी प्रांताचा विचार करू शकत नाही देशाशिवाय मी देशाचा विचार करू शकत नाही जगाशिवाय मी जगाचा विचार करू शकत नाही विश्वाशिवाय मी विश्वाचा विचार करू शकत नाही ब्रह्मांडाशिवाय मी ब्रह्मांडाचा विचार करू शकत नाही माझ्याशिवाय तू एवढा कोण लागून गेला तस्मात ओम नमः शिवाय ओ ब्रह्मा शिवाय ओ ब्रह्मा शिवाय
Oh,
तुका म्हणे राला अवघडा म्हणे राला अवघडा Ah!